नो या व्हिडिओमध्ये आपण बघूया इयत्ता दहावी भूगोल प्रकरण पाचवं नैसर्गिक वनस्पती व प्राणी तर मित्रांनो या प्रकरणामध्ये आपल्याला भारत आणि ब्राझील या दोन देशांमधला जो वनस्पती आणि प्राणी यामधले जे साम्य म्हणजे स जे समजा सारखे असतील किंवा वेगवेगळे वेगळेपणा काही असेल का, का।, हे तसे का भी भी हे तर हे सर्व या प्रकरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे आणि तसंही आपल्याला माहिती आहे की दहावीचा जो भूगोल आहे तर तो पूर्णपणे भारत आणि ब्राझील या दोन देशांमध्ये जे काय साम्य आणि विविधता आहे तर यावर अवलंबून आहे मग आता हे जे पहिलं चित्र तुम्हाला दिसतंय तर हे ब्राझीलमधील वनस्पती आणि प्राणी तर हे तुम्हाला दिसत आहेत तर हे काही भारतामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात मग आता यामध्ये काही तुम्हाला कॉफीचं झाड दिसेल निवडोंगाचं झाड दिसेल त्यानंतर आहे सागाचं झाड तुम्हाला दिसतंय ओके तर आपल्याला काय करायचं नेमकं लक्षात काय ठेवायचं आहे तर सर्वात अगोदर तर आपण ब्राझीलबद्दल बोलूया म्हणजे ब्राझीलमध्ये आपल्याला या प्रकरणामध्ये फक्त काय पाहिजे तर वनस्पती आणि प्राणी तर यामध्ये भारत आणि ब्राझील तर काय फरक आहे आणि काय साम्य आहे तर हे पाहिजे वनस्पती आणि प्राणींमध्ये मग आता ब्राझीलच्या वनस्पती सुरुवातीला वनस्पती तर वनस्पतीच घेणार आपण ब्राझीलच्या आणि नंतर घेणार भारताच्या वनस्पती आणि नंतर प्राण्यांबद्दल बोलूया ओके okay. तर बघा ब्राझीलच्या वनस्पती तर भूरचनेमुळे ब्राझीलच्या प्रजन्यात फरक आहे म्हणजे प्रजन्य म्हणजे काय तर पावसाचं प्रमाण जे आहे तर ते कमी जास्त आहे ब्राझीलमध्ये जसं की भारतात सुद्धा असतं मग आता नेमकं पावसाचं प्रमाण कसं आहे तर विषुवृत्त आता तुम्हाला अक्षवृत्त विषुवृत्त माहिती आहे तर विषुवृत्त प्रदेशात बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो मग साहजिक मित्रांनो ज्या ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो तर त्या ठिकाणी वनस्पती ज्या आहेत तर त्या सदा हरित असतील त्या वर्षभर टिकून राहत असतील मग आता विश्ववृत्तापासून जसं जसं दूर जातो आपण तसं तसा वर्ष दिनांचा कालावधी आणि प्रजन्याचा जे प्रमाण आहे तर ते कमी कमी होत जातं म्हणजे पावसाचं सा प्रमाण जे आहे पाण्याचं जे प्रमाण आहे तर ते कमी कमी होत जातं तर त्यामुळे साहजिक आहे की या प्रदेशातील वनस्पतीचा जो जीवन काळ आहे तर तो कमी होत जाणार आहे तुम्हाला हे समजतं एका मला नक्की रिप्लाय करा ब्राझीलच्या वनस्पती आणि प्राणी अशा दोन्हींचा आपण अभ्यास करत आहे सुरुवातीला तर सर्वात अगोदर तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ब्राझीलचं जे प्रजन्यमान आहे म्हणजे जो पावसाचं पडण्याचं जे प्रमाण आहे तर ते प्रत्येक ठिकाणी जा कमी जास्त आहे ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणच्या वनस्पती वर्षभर टिकतात वर्षभर त्या हिरव्या असतात आणि जसं जसं प्रजन्यामध्ये फरक पडत जातो म्हणजे पावसाचं प्रमाण कमी होतं तसं तसं त्या वनस्पतींचा जीवनकाळ जो आहे तर तो कमी कमी होतो ओके चला बघूया आता परत यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे ज्या प्रदेशात वर्षभर पाऊस असतो त्या ठिकाणची वने सदाहरित वने असतात आणि ज्या प्रदेशात पाऊस ठराविक काळात पडतो तर त्या ठिकाणी वृक्षांची घनता कमी असते आता घनता कमी असते म्हणजे काय तर त्या त्या ठिकाणचे वृक्ष जे आहे तर ते कमी असतात आणि ज्या ठिकाणी समजा आपल्याला पावसाचं प्रमाण एकदम कमी दिसतं तर त्या ठिकाणी गवत त्यानंतर खुरटी झुडपे काटेरी वनस्पती इत्यादीसुद्धा आपल्याला आढळतात आता ब्राझीलमध्ये सर्वाधिक वनस्पतीच्या प्रजाती आहेत म्हणजेच जगात जेवढ्या पण प्रजाती असतील वनस्पतींच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती तर त्यातील सर्वात जास्त प्रजाती या क कोणत्या देशामध्ये आहेत ब्राझीलमध्ये तर हा मुद्दा तुमच्या पक्का लक्षात राहिलाच पाहिजे न समजा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आमच्या वनस्पती तर हा मुद्दा तुमच्या लक्षात ठेवा की ब्राझीलमध्ये सदाहरित वने आहेत ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी आणि सोबतच ब्राझीलमध्ये जगातील सर्वात जास्त प्रजाती असलेल्या वनस्पती आहेत जगामध्ये सर्वात जास्त आता ब्राझीलचे जे जी वन प्रकार आहेत तर त्यामध्ये बघा सदाहरित वने निम सदाहरित वने आणि शुष्क इत्यादी वनस्पतींचा यामध्ये समावेश होतो आणि सर्वात महत्त्वाचं की ब्राझील देशाचं जे नाव आहे तर ते एका वनस्पतीच्या नावावरून पडलेलं आहे तर त्या वनस्पतीचं नाव आहे त्या वृक्षाचं नाव आहे पाऊ ब्राझील ओके बघा प्राऊ ब्राझील हे तुम्हाला दिसतं आहे तर या वनस्पतीच्या नावावरून ब्राझीलचं नाव पडलेलं आहे आणि अजून ब्राझीलमध्ये काय काय आढळतं तर ब्राझीलमध्ये आढळतं रबर आ, महोगनी रोजहूड आता हे तुम्हाला सर्व लक्षात ठेवायचं आहे आता समोरचा मुद्दा परत काय ब्राझीलमधील वनस्पती सदाहरित वनस्पती आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो खूप जास्त पाऊस पडतो तर त्या ठिकाणचं वनस्पती ज्या आहेत तर त्या सदाहरित वनस्पती आहेत आणि ब्राझीलला त्या वनांना जगाची फुप्फुसे असं संबोधतात तर तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो की जगाची फुप्फुसे ब्राझीलच्या वनांना संबोधतात याचं कारण लिहा तर सोपं आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं कारण ज्यावेळेस झाडांची संख्या वाढते त्या तर त्यावेळेस प्रमाण कशाचं वाढतं तर ऑक्सिजनचं मग आता ऑक्सिजनचं प्रमाण जर वाढलं तर ऑक्सिजन हा आपल्या फुफ्फुसांसाठी जो आपण श्वासोच्छवास करतो तर त्या त्यासाठी ऑक्सिजन खूप महत्त्वाचा असतो मग आता त्यामुळं आपले फुफ्फुस चांगल्या प्रकारे टिकू शकतात मग आता जगाची फुफ्फुसे म्हणतात कशाला त्या ब्राझीलच्या वनाला ओके तर हे होतं मित्रांनो ब्राझीलच्या वनस्पतीबद्दल आता बोलूया भारतातील वनस्पती चला बघा भारतामध्ये सरासरी दोन हजार मिमीपेक्षा जास्त प्रजन्य भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात सदाहरित वने आढळतात म्हणजे पहिला प्रकार लक्षात ठेवा सदाहरित वने भारतामध्ये सदाहरित वने आढळतात कुठं तर ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी आता सदाहरित वना वनस्पती ज्या आहेत तर त्यांचं वर्णन आपल्याला करायचं आहे तर वृक्षाची पाने हे रुंद असतात आणि वृक्ष हे हिरवेगार असतात तर हे तर तुम्हाला माहीतच आहे की ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो तर ते वृक्ष तर हिरवे असणारच आहे कारण काय तर पावसाचं प्रमाण जास्त आणि वृक्षाची पाने जी आहेत तर ती रुंद असतात ओके आता परत अजून भारताच्या प्रजन्यावर म्हणजे भारत जो आहे तर त्या भारताच्या वनस्पतीमध्ये अजून काय काय आपल्याला बद्दल सांगू शकतो आपण तर ते बघूया बघा जे सदाहरित वनं असतात तर त्या ठिकाणचं जे लाकूड असतं तर ते कठीण जड आणि टिकाऊ असतं जसं की आपल्याला पण माहिती आहे समजा आपण जर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रजन्य ज्या ठिकाणी होतं तर त्या ठिकाणी जर का गेलो तर ते वृक्ष उंचाच्या उंच वाढलेली दिसतात आपल्याला जसं की समजा कोकण कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो मग त्या ठिकाणचे वृक्ष जे आहेत ते उंचाच्या उंच वाढलेले असतात जड आणि टिकाऊ मजबूत असं त्याचं लाकूड असतं मग आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे बघा ब्राझीलमध्ये सुद्धा हे मोहगनी नावाचा वृक्ष होता तर भारतामध्ये सुद्धा आहे परत भारतामध्ये काय आहे शिसव आहे रबर आहे ब्राझीलमध्ये सुद्धा रबर होतं आता इत्यादी वने म्हणजे सदाहरित वने तर यामध्ये आपल्याला हे वृक्ष आढळतात आणि सोबतच आपल्याला काही वेलीसुद्धा या वनांमध्ये आढळतात ओके आता परत दुसरं काय तर भारतामध्ये दुसऱ्या वनांचा प्रकार आहे आता हा झाला सदाहरित वने आता पुढच्या वनांचा प्रकार कोणता तर पानझडीची वने तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता पानझडीची वने का तर त्या ठिकाणी पानगळती होत असेल म्हणून पानझडीची वने आता पानझडीची वने कोरड्या ऋतूत बाष्पीवनामुळे यातील पाणी कमी होतं म्हणजे ज्यावेळेस पाऊस कमी पडतो तर त्यावेळेस त्या पावसाच्या कमी होण्यामुळं याचे पानं आपोआप घालतात तर त्यामुळे याला पानझडीची वने म्हणतात मग यामध्ये कोणकोणत्या वनस्पतींचा समावेश होतो हे लक्षात ठेवायचं आहे साग बांबू वड आणि पिंपळ ओके okay. कोणती वने पानझडीची वने म्हणजे कोरड्या जेव्हा आपण पाऊस कमी पडतो असं म्हणतो तर त्यावेळेस कोरड्या ऋतूमध्ये याची पानं जी आहेत तर ती गळवून पडतात साग बांबू वड आणि पिंपळ ओके okay. आता भारतात असं सुद्धा आहे की ज्या ठिकाणी दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो म्हणजे पाऊस कमी पडतो आणि उन्हच जास्त तापतं मग अशा प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात मग आता यामध्ये काय काय येतं बघा खैर बाभूळ खेजडी कोरपड घायपात इत्यादी आता तुमच्याकडे यातील कोणते वन आढळतात हे मला नक्की रिप्लाय करा कोणती झाडं तुमच्या प्रदेशामध्ये आहेत तर हे मला नक्की रिप्लाय करा जसं की समजा निवडुंग असेल तर निवडुंग हे वाळवंटात आढळत असेल कारण त्या ठिकाणी पावसा कमी पडतो आता किनाऱ्यालगत म्हणजे तुम्हाला माहिती आहे की लगत, भारताला समुद्रकिनारा सुद्धा लाभलेला आहे तर समुद्रकिनारा जो आहे तर त्या समुद्रकिनाऱ्याच्या लगत जे आहे तर ते दलदलीची वने असतात म्हणजे ज्या ठिकाणी दलदल असते आता दलदल म्हणजे नेमकं काय तर ज्या ठिकाणी पाणी जास्त असतं त्या ठिकाणी दलदल निर्माण होत असते खाड्या असतात तर अशा प्रकारे या ठिकाणची वने भारताची वने आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो सदाहरित वने पानझडी सदाहरित पानझडीची आणि किनाऱ्यालगत जे आहेत तर ते परत दलदलीची दलदलीचा भाग असतो तर त्या ठिकाणचे परत आपल्याला वेगळ्या प्रकारचं हवामान वगैरे असतं त्यामुळे ते झाडं वनस्पती ज्या आहेत बेग ये तर त्या वेगवेगळ्या वनस्पती त्या ठिकाणी आढळून येतात तर हे होतं मित्रांनो वनस्पतीबद्दल ब्राझील आणि भारताच्या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांशी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला लाइव क्लास तर सुरू आहेच दररोज संध्याकाळी सहा वाजता तर तो नक्की अटेंड करत जा ओके बाय धन्यवाद